नंबर 26 आणि दिवस 26वा म्हणजेच ॲक्टिव्हिटी नंबर 26 आणि विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपण ही सर्व उत्तरे बघणार आहोत, या ॲक्टिव्हिटीला सॉल्व्ह करणार आहोत. तर व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, कारण त्यांना आजची व्हिडिओ एक्सप्लेन झाली पाहिजे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती सर्वप्रथम आलेले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकनला प्रेस करा, कारण अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती येत असतील आणि आमच्या चॅनलवरती संपूर्ण सेट अभ्यासक्रमाच्या व्हिडिओज अवेलेबल आहे, तर तुम्ही त्या बघू शकता. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, लर्निंग आउटकम ह्याच्या तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला टायटल दिलेलं आहे पॅराफ्रेज अ वर्ड फ्रेज, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक प्रकारे तुम्हाला शब्द किंवा वाक्यप्रचार यांचा वाक्यात उपयोग करायला शिकायचं आहे. जसं की तुम्ही लहानपणापासून किंवा पाचवीच्या वर्गापासूनच तुम्ही वाक्यप्रचार आणि शब्दांचा वाक्यात उपयोग करायला शिकलेले आहात. जसं की तुम्हाला छोट्याशा ॲक्टिव्हिटीमध्ये एखादं छोटासा वर्ड दिला तर तुम्ही त्याचा वाक्यात उपयोग करता. जसं की तुम्हाला बर्ड नावाचा वर्ड दिला म्हणजे पक्षी, तर तुम्ही इझी प्रकारे त्याचा वाक्यात उपयोग करता, बर्ड इज फ्लाईंग इन द स्काय अशा प्रकारे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सॉल ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये दिला आहे एम्प्टी सिंग आणि इथे दिलेलं आहे टेम्पटिंग. याचं मीनिंग एम्प्टी सिंग म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मोह म्हणू शकता तुम्ही याला, आणि टेम्पटिंगचा अर्थ पण होतो मोह, म्हणजे मोह. आता त्याचा वाक्यात उपयोग करून दिलेला आहे तुम्हाला, नेचर इज ऑलवेज टेम्पटिंग अस विथ इट्स मॅजिकल थिंग्स, म्हणजे आहे विद्यार्थी मित्रांनो निसर्ग आपल्या त्याच्या जादुई गोष्टी तो आपल्याला नेहमीच मोहक पाडत असतो, मोहक करत असतो. त्यानंतर इम्ब्रन्स म्हणजे याचा अर्थ दिलेला आहे टू हग, म्हणजे मिठी मारणे. या दोघाही शब्दांचा याचं मीनिंग होतं मिठी मारणे, ठीक आहे. तर इथे दिलं आहे बिश्नोई कम्युनिटी पीपल वी आर हगिंग द ट्रीज टू सेव द लाईफ ऑफ द ट्रीज फ्रॉम कटिंग, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बिश्नोई समाजाची लोक झाडांना वाचवण्यासाठी त्यांना मिठी मारत असतात, जसं की तुम्ही इतिहासामध्ये शिकलेले असणार. त्यानंतर बॅबलिंग चिटिंग गोस्टिंग, तर अशा प्रकारे तुम्हाला याचा वाक्यात उपयोग करून या वाक्यप्रचारांचा या म्हणींचा या शब्दांचा अर्थ देऊन त्याचा वाक्यात उपयोग करायला सांगितला गेलेला आहे. प्रॅक्टिसमध्ये दिलेला आहे तुम्हाला प्रेस द फॉलोइंग वर्ड्स फ्रेजेस, आता तुम्हाला याचा अर्थ लिहून त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. जसं की डेमॉन्स्ट्रेट याचा तुम्हाला अर्थ लिहून त्याचा वाक्यात उपयोग, जसं की आपण वरती बघितलं तशा प्रकारे. त्यानंतर इलिसिट त्याचाही अर्थ लिहून वाक्यात प्रयोग करायचा आहे. त्यानंतर कार त्याचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायचा आहे. त्यानंतर टू बी फॉन्ड ऑफ. त्यानंतर पॅरलल ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिला आहे रीड द पॅसेज केअरफुली अँड पॅराफ्रेज द अंडरलाईन वर्ड्स फ्रेजेस. आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय सांगितलं गेलेलं आहे, हा जे तो छोटासा पॅसेज दिला आहे इथे बघू शकता, आय लाईक पासून तर लॉजिकपर्यंतचा हा तुम्हाला वाचायचा आहे. दिलेला आहे आय लाईक द पर्सन फॉर द व्हेरी रिझन्स दॅट एनी वन इल्स वूड लाईक इट फॉर इट समर. आय ऑल्सो लाईक देम पोयम बिकॉज द पोएट बॅलन्सेस द एक्सॅजरेशन विथ द स्विमिंग ब्लिक कॉन्व्हेन्सिंग लॉजिक. आता बघा विद्यार्थी मित्रांनो या दोन वर्ड्सला अंडरलाईन केलेलं आहे एक्सॅजरेशन, त्यानंतर आहे सेकंडवाला वर्ड कॉन्व्हेन्सिंग. आता बघा विद्यार्थी मित्रांनो कॉन्व्हेन्सिंग म्हणजे मनवणे किंवा बनवणे. जसं की तुम्हाला माहिती असेल तुम्हाला जर कुठे सहलीला जायचं असेल पिकनिकला जायचं असेल तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला कन्व्हेन्स करता, त्यांना बनवता, त्यांना समजून सांगता अशा प्रकारे. तर याचा अर्थ लिहून तुम्हाला यांचं वाक्यात उपयोग करायचा आहे. आय होप की तुम्हाला आजची ॲक्टिव्हिटी आवडलेली असणार, एक्सप्लेनही झालेली असणार. तुम्हाला उत्तरं तर संपूर्ण चॅनल देता, परंतु एक्सप्लेनेशनसोबत उत्तरे फक्त आमचा चॅनल देतो. तर पुन्हा एकदा सांगतो, जाता जाता तुम्हाला काही क्वेश्चन असेल तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता, तुम्हाला आमचा खाली आय डी दिसत आहे. तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळेल, ज्यावरती संपूर्ण ॲक्टिव्हिटीजची अँसरशीट मिळत असता. तुम्हाला काही डाऊट असला तुम्ही कमेंट करू शकता आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत तुम्ही शेअरही केलेलं असेल असं मी गृहीत धरतो. आणि लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये ॲक्टिव्हिटी नंबर सत्तावीसमध्ये. तर लवकर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.